सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात तालुका अध्यक्ष गायब, गटबाजी उघड। कार्यकर्त्यांचा आपापसातील करेक्ट कार्यक्रम वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी ठरणार। सध्या खानापूर विधानसभा मतदारसंघ हा खानापूर आटपाडी या दोन तालुक्यांसह तासगाव मधील 21 गावांशी जोडलेला असल्याने 3 तालुक्यात विस्तारलेला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील इतर मतदारसंघाच्या मानाने या ठिकाणी तालुका पातळीवरील नेत्यांची संख्या तशी डबलच आहे। इथे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांचे गट असल्याने सर्वच पक्षातील नेत्यांची गटबाजी अधेमध्ये दिसून येते। नुकताच राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आटपाडी तालुक्याचा दौरा केला, यामध्ये ही गटबाजी उघड झाली आहे। विड्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, आटपाडीचे आनंदराव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत खरसुंडी, दिघंची, करगणी आणि आटपाडी आदी जिल्हा परिषद गटाचा दौरा पार पडला। या दौऱ्याच्या निमित्ताने सोशल मीडियातून पोस्टरबाजी करण्यात आली। यात वरिष्ठ नेत्यांबरोबर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांचे फोटो वापरण्यात आले, मात्र आटपाडीचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव देशमुख यांना यामध्ये वगळण्यात आले। हा दौरा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने असला तरी आमदारकीच्या मोर्चे मांडणीसाठी असल्याचे दिसून आले, परंतु या संपूर्ण दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सदाशिवराव पाटील यांनी अनुपस्थिती दर्शवली। त्यातच आटपाडी तालुक्यात दौरा असताना देखील तेथील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उपस्थित राहिले नसल्याने वैभव पाटील यांनीही या निमित्ताने हनुमंतराव देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला। यामुळे आटपाडीतील राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली। गत विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या सदाशिवराव पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा देत पुरस्कृत केले, मात्र त्यावेळी हनुमंतराव देशमुख यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला। त्याचा राग खानापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने हनुमंतराव देशमुख यांचा करेक्ट कार्यक्रम करून भरून काढला। तसे पाहिले तर गेल्या 25 ते 30 वर्षात खानापूर आटपाडीचे राजकारण पक्षीय नसून व्यक्तिनिष्ठच राहिले आहे, त्यामुळे जिकडे नेता तिकडे कार्यकर्ते असे येथील राजकारणाचा ट्रेंड आहे। याचप्रमाणे खानापुरातील नेत्यांचे विधानसभेचे राजकारणही आटपाडीतील नेत्यांच्या भरवशावर राहिले आहे, त्याचा फायदाही या नेत्यांनी उठवला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाची आटपाडीतील ताकद भाजप शिवसेनेच्या मानाने फारच कमी आहे। सदाशिवराव पाटील यांनीही आजपर्यंत आटपाडी तालुक्यात स्वतःचा गट निर्माण केला नव्हता, त्याचा फटका त्यांना विधानसभेला बसला आहे। मात्र असे असतानाही सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याऐवजी स्वतःच्याच पक्षातील सवंगड्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघातील गटबाजी अशीच राहिली तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरू शकते, हे मात्र नक्की।